जो काही प्रकार भूमी अभिलेखच्या कार्यालयामध्ये झाला ती ॲक्शन नव्हती, ती रिॲक्शन होती तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांची. चुकीचे गुन्हे प्रदीप काकांच्यावर नोंद केलेत, तो अधिकारी मान्य करतो आहे की हा झिरो कर्मचारी आहे, त्याच्यावर गुन्हे नोंद व्हायला नकोत का? तसेच सरकारी कामात हलगर्जीपणाचे गुन्हे का नोंद करू नयेत या अधिकाऱ्यांच्यावर? त्यांना सार्वजनिक जीवनात एक प्रतिमा जपलेली आहे, महाराष्ट्रभर ज्याची प्रतिमा आहे, त्याला तुम्ही चुकीचे असे खोटे गुन्हे दाखल करून बदनाम करता का? महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य वस्त्रदालन उत्सव भाऊ बहिणीच्या नात्यांचा उत्सव रवींद्र वस्त्र निकेतनच्या भरघोस डिस्काउंटचा खास रक्षाबंधन निमित्त नवनवीन व्हरायटी व छोट्या खरेदीवरही मोठे गिफ्ट. खास रक्षाबंधन निमित्त 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका. 600 रुपयांची ब्रॉकेट कंची साडी फक्त 299 मध्ये, 700 रुपयांचा 3 पीस सिल्क चुडीदार फक्त 349 रुपयात, 599 चे लहान मुलींचे फ्रॉक 299 रुपयांपासून, 499 चा कॅज्युअल शर्ट फक्त 249 रुपयात. यासह अन्य आकर्षक ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. बरोबर, सध्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटील आहेत. नेमकं शिवसेनेचं भूमिका काय असणार आहे याबाबत? आमच्याबरोबर प्रदीप काकांसारख्या एका सरपंच संघटनेत, सरपंच परिषदेत काम करणाऱ्या, ज्याचा आदर्श महाराष्ट्रातले इतर सरपंच घेतात, अशा या व्यक्तीला, जो आमच्या तालुक्याचा प्रमुख आहे तासगाव तालुक्याचा, याला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्यासाठी त्याच्यावर खोटे गुन्हे परवा दाखल झालेले आहेत. जो काही प्रकार भूमी अभिलेखच्या कार्यालयामध्ये झाला ती ॲक्शन नव्हती, ती रिॲक्शन होती तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांची. सर्वसामान्य लोकांच्यावर जो अन्याय केला जातो त्या भूमी अभिलेखमध्ये, जे झिरो कामगारांच्या मार्फत तिथं जे अनेक प्रकार चालवले जातात, त्याला वाचा फोडण्यासाठी प्रदीप काका काही स्वतःचं काम होतं म्हणून गेलेले नाही आहेत, ते सार्वजनिक लोकांच्या कामासाठीच गेले होते. तो दुर्दैवानं हा प्रकार त्या ठिकाणी तिथं घडला. जर खरोखर अत्यंत जुने दाखले जर कुठल्याही त्रयस्थ माणसाच्या हातात हाताळायला दिले तर ते कदाचित घाळ होऊ शकतात, याची जाणीव जर तिथल्या अधिकाऱ्यांना नसेल तर ती जाणीव करून द्यायची नाही का? हे चुकीचं नाही का? झालं का तुमचं अधिकाऱ्यांशी? 100% झालं. कामगारांच्या विषयी काय बोलले ते? आम्ही तहसीलदार साहेबांनाही आता विनंती केली की लाईव्ह दिसतंय जो अधिकारी ज्यांनी दुर्दैवानं चुकीचे गुन्हे प्रदीप काकांच्यावर नोंद केलेत, तो अधिकारी मान्य करतो आहे की हा झिरो कर्मचारी आहे, त्याच्यावर गुन्हे नोंद व्हायला नकोत का? जसे प्रदीप काकांच्यावर तुम्ही सरकारी कामात अडथळ्याचे गुन्हे नोंद करता, तसे सरकारी कामात हलगर्जीपणाचे गुन्हे का नोंद करू नयेत या अधिकाऱ्यांच्यावर? आमची हीच मागणी होती की झिरो हा कामगार होता, कर्मचारी आमच्या ऑफिसचा नाही, हे जर तो अधिकारी मान्य करत असेल तर त्याच्यावरही गुन्हे नोंद करा ना, आणि प्रदीप काकांच्यावर खंडणीचे. ती लाईव्ह आहे, त्याच्यात कुठं काय मागितलं आहे? त्याच्यात हा प्रकार चुकीचा होतोय, चुकीचा आहे. का दाखल करता असे गुन्हे? म्हणजे बदनाम करता का कार्यकर्त्याला, ज्यानं सार्वजनिक जीवनात एक प्रतिमा जपलेली आहे, महाराष्ट्रभर ज्याची प्रतिमा आहे, त्याला तुम्ही चुकीचे असे खोटे गुन्हे दाखल करून बदनाम करता का? हे सोपं जाणार नाही अधिकाऱ्यांना. जर असं करायला लागला तर निश्चितपणानं शिवसेना ठामपणानं, शिवसेनेला हे नवीन नाही, शिवसेना रस्त्यावरचीच लढाई लढते, त्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांनी एक भान ठेवावं आपण काय करतो आहे आणि त्यामध्ये वागावं. तुमची प्रकरणं आहेत, कोण तो शिरडोनी अधिकारी आहे, तो मूळ कुठला कोल्हापूर जिल्ह्यातला आहे, इथं स्थायिक झाला आहे काय, हे काढू. सरपंच परिषदेचे जे राज्याचे अध्यक्षही होते, याच्यावरच्या स्टेज आहेत. तुम्ही जर तुम्ही सगळे तुमचे शासकीय अधिकारी जर दबाव आणत असाल, आता शासकीय तुम्हाला काम बंद ठेवायची गरज काय आहे? तुम्ही गुन्हे तर नोंद केलेत, राज्यभर काम बंद आणणार म्हणजे लोकांना भेटील धरता का? तुम्ही गुन्हे नोंद केलेले आहेत ना, पुढचं काम पोलिसांचं आहे, बघतील ना. तुम्ही काम का बंद आंदोलन करता? आधीच काम करत नाही, 6-6 महिने सगळ्या गोष्टी पेंडिंग. मोजणीची जर प्रकरणं काढली तर वर्षभराची पेंडिंग असतील इथली, हे कुणी विचारायचं नाही, आणि अन्याय झाला म्हणून तुम्ही बोलता. त्यामुळे शिवसेना ठामपणानं प्रदीप काकांच्या मागे आहे, ह्या चुकीच्या गोष्टींच्या तर
कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि निश्चितपणाने याचं उत्तर या शासकीय अधिकाऱ्यांना द्यावं लागेल. तर हे होते अभिजित पाटील यांनी सांगितलं की आम्ही प्रदीप काकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहो. ही ॲक्शन नसून रिॲक्शन होती आणि जर तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करणार असाल तर झिरो कर्मचाऱ्यांसुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. वज्रधारे न्यूज, संकेत पाटील, तासगाव. अस्सल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणारं, जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज. सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज. आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल. साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या. आमचा पत्ता पवार पेट्रोल पंपा शेजारी मासुर्णे रोड, चितळी.